मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पदरात खरंच काही पडला आहे का मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सगळे सोयरींची अधिसूचना मान्य केली गुलाल उदळला आंदोलन मागे घेतली मुंबई सोडली आणि पुन्हा अंतरवाली सराठी गाठली पण अद्यापही त्यांच्या पदरात खरंच काही पडला आहे का हा प्रश्न कायम आहे एका बाजूला मनोज जरांगे पाटील आंदोलन यशस्वी झाल्याचा आणि मराठा समाजाला न्याय मिळाल्याचा दावा करत आहे तर त्याच वेळी दुसऱ्या बाजूला शिंदे सरकारने मराठा समाजाला फसवले असल्याचा मनोज जरांगे पाटील यांना गुंडाळले असल्याचा आरोप होत आहे ओबीसी नेते तर शिंदेनी मनोज जरांगे यांना शेंडी लावली असाच आरोप करत आहेत जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये जुंकले असताना सरकारमधील मंत्रीही मनोज जरांगे यांना काही मिळवल्याबद्दल सांशक का आहे इतकेच नव्हे तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या व्यंगात्मक शैलीत जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल अभिनंदन केले पण आरक्षण मिळणे अद्याप आहे ते कधी मिळणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला त्यामुळे खरंच मराठा समाजाला काही मिळाले आहे का की शब्दछल करून सरकारने मनोज जारांगे पाटील यांना गुंडाळले पण असाच आरोप का होत आहे यामागे प्रश्नांचे उत्तर शोधाले तर त्यामागे अनेक अनुरुद्धित प्रश्न असल्याचे दिसून येते यात सगळे सोयरे म्हणजे नेमके कोण इथपासून ते चोपन्न लाखांपैकी किती नोंदी आंदोलनानंतर सापडल्या आहेत आणि सदोतीस लाखांपैकी किती प्रमाणपत्र हे आंदोलनानंतर वाटप केले आहेत इथपर्यंतच्या प्रश्नांचा समावेश आहे अशातच माजी निवृत्त सचिन प्रभाकर करंदीकर यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे या पोस्टमध्ये त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत या प्रश्नांची उत्तरं शोधायची झाल्यास सरकारच्या अधिसूचनेमध्ये काय काय आणि किती किती घोळ आहे हे समोर येऊ शकते नेमके करंदीकर यांनी पोस्टमध्ये काय म्हटले आहे आणि काय सवाल उपस्थित केले आहेत चला पाहूया करंदीकर म्हणतात समजा एखाद्या व्यक्तीची गणना आज मराठा समाजात होती उद्या त्यांच्या पूर्वजांच्या नावाने कुणबी अशी नोंद आढळली तर त्याला जात पडताळणी समितीकडून कुंबी जातीचे प्रमाणपत्र मिळू शकेल काय अशाच प्रमाणपत्राच्या आधारे त्या व्यक्तीला ओबीसी आरक्षण मिळू शकेल काय अशाच प्रमाणपत्राला न्यायालयात आव्हान देता येईल काय या, का या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आज तरी उपलब्ध नाही आहेत त्यात आता सगळे सोयरे कोणाला म्हणावे या प्रश्नांची नव्याने भर पडली आहे मनोज जारांगे पाटील यांची मूळ मागणी काय होती त्यात कसे कसे बदल होत गेले त्यांच्या प्रत्येक उपोषणाच्या वेळी शासनाने आपली भूमिका बदलत कोणकोणते नवे आदेश अध्यादेश जी आर अधिसूचना प्रसुत केल्या आहेत या सर्व शासन निर्णयाचा मराठा आरक्षणाच्या मूळ मुद्द्यावर आणि न्यायप्रविष्ट याचिकेवर नेमका काय परिणाम घडून येणार आहे हे, हे सर्व संशोधनाचे विषय आहेत इतकेच नव्हे तर भल्या भल्या संशोधकाच्या तोंडाला फेस आणणारे मुद्दे ठरावेत अशी समजूत होत चालली आहे अलायन्स इन वंडरलँड मधील थिंग्सिंग क्युरियस या राहत नाही मराठा आणि कुणबी या अगदी वेगवेगळ्या जाती आहेत यावर एकमत झाले आहे का महाराष्ट्र शासनाच्या ताज्या निर्णयामुळे फायदा कुणाला मिळणार मराठ्यांना की कुणब्यांना फायदा जर फक्त कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यास पात्र व्यक्तींना मिळणार असेल तर मराठा आरक्षणाचे काय होणार छत्रपती शिवाजी महाराज मराठा होते का कुणबी होते हे जर मराठा होते असे म्हटले तर त्यांच्या पायावर हात ठेवून मराठा आरक्षण देऊ अशी शपथ घेणे योग्य ठरावे मात्र हे कुणबी असतील तर मग त्यांच्या नावाने शपथेवर कुंब्यांना आरक्षण देणे अधिक उचित ठरावे मराठा आरक्षणासाठी आपण कटिबद्ध आहोत असे म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांनी म्हणजे उदाहरणार्थ कोल्हापूरचे श्रीमंत संभाजीराजे छत्रपती साताऱ्याचे छत्रपती राजे, राजे भोसले शरद पवार स्वतः एकनाथ शिंदे अजित पवार अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण सांगलीचे जयंत पाटील फलटणचे रामराजे निंबाळकर इत्यादी याने आता काय पूर्वजनांच्या कुणबी जातीच्या नोंदी शोधायच्या आणि कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जात समितीकडे अर्ज करावयाचे की काय समजा असे प्रमाणपत्र उद्या शरद पवारांना मिळाले तर त्यांचे सगळे सोयरे म्हणून त्यांचे जावई सदानंद सुळे देखील कुणबी ठरू शकतील काय हे माझे प्रश्न कोणाला बालिश वाटतील पण त्यांची उत्तरं कोणी देऊ शकेल काय असा सवाल करंदीकर यांनी विचारला आहे करंदीकर म्हणतात तसे हे प्रश्न कदाचित बालिश वाटतीलही पण गांभीर्याने हे प्रश्न पाहिल्यास त्यातील खुली आपल्याला लक्षात येऊ शकते कारण मागील चार दशकापासून मराठा समाजाचा आरक्षणासाठी लढा सुरू आहे तो लढा लढवताना शेकडो मराठा बांधवांनी बलिदान दिले मनोज जरांगे पाटलांसारख्या अनेकांनी घरावर तुळशीपत्र ठेवून या लढ्याचे नेतृत्व केले दोन हजार सोळा आणि सतरा या वर्षातही अशाच प्रकारे मराठा समाज एकवटला होता त्यानंतर फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने समाजाचे एक प्रकारे आशा सोडून दिली होती पण मनोज जरांगे पाटील यांनी गत चार पाच महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीत पुन्हा श्वास पोहोचला मराठा समाज पुन्हा एकवटला पण शासन तात्पुरता उपाय करून देत असेल तर त्याबाबत मराठा समाजाने गांभीर्याने विचार करून फसवणूक टाळणे गरजेचे आहे इतकेच यासारख्या ताज्या घडामोडीबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लेट्सअप मराठी